विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर काही वस्तू ठेवलेली तुमच्या समोर, तर याला काय म्हणायचं? पान. पान नाही तर पाणी आहे. पाणी हे काय आहे? चौकोन. हे काय आहे? खडू आहे. खडूचे तुकडे आहेत. हे काय आहे? चिंचुके आहेत. हे काय आहे? मणी. हा काय आहे? मण्यांची माळ किंवा मण्यांचा कठ्ठा. बर का? आता मी काय करतो, हे चौकोन आहे. हे चौकोन कोणत्या रंगाचे? कोण सांगतय? पिवळ्या. व्हेरी गुड. हे चौकोन कोणत्या रंगाचे आहेत? लाल. हे जर तुला, हे जर तुला, बर. आता तुला कोणत्या रंगाचे आले? बघ बरं, पिवळ्या रंगाचे. तुला कोणत्या रंगाचे आले? लाल. तू मोज बोल ते किती येते? व्हेरी गुड, छान. तू बोज बर, तीन. आता काय करा, तुझे तीन त्याच्याकडे दे, रामकडे दे. राम दोन तुझ्याकडे नव्हते. आता काय झालं तुझ्याकडे? म्हणे चौकोन भरपूर झाले, साहित्य भरपूर झालं तुझ्याकडे. बरोबर आहे का? आता तर काय केलं, याच्याकडलं पण तुझ्याकडेच घेतलं, तुझ्याकडलं पण तुझ्याकडेच आहे. तू काय केलं, दोन्ही काय केलं? विसरलास. बरोबर आहे का? छान, ठेव खाली. हे काय? पान. बरोबर, किती पान आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात. हे बघ तुला, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. सहा. याच्याकडे सात आहे, याच्याकडे सहा आहे. असं करा, तुझ्याकडे पानं याच्याकडे दे. सर्व पानं काय तर एकत्र कर. आता काय तर आपण दोघं मिळून मोजूया करा की झाले ते. बघ का? हा, आता हे तुझ्याकडे आलेले एक, हा, दोन, तीन, चार, पाच, हा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा. बघा मुलांनो, हिच्याकडले पानं, हिच्याकडले पानं मी एकत्र केले. काय केले? एकत्र केले. म्हणजे एकत्र करणे, दोन घटामध्ये वस्तू एकत्र करणे म्हणजे त्याला बेरीज म्हणायची. काय म्हणायची? बेरीज म्हणायची. आणि हीच बेरीज आज आपण शिकणार आहोत. ह्या बेरीजमध्ये पुढे हातचा आहे, हातचा. त्या हातच्याची बेरीज कशी करायची याची आपण पूर्व तयारी करणार आहोत.